नमस्कार, आवाज माझा उठतो वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मराठा कुणबी कुणबी मराठा कागदपत्राची तपासणी रविवारपासून सुरू. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रत्वाची विषय शिक्षकांनी रुजवावीत, रवींद्र चव्हाण. आणि ट्रेझर विरोधात खाडीपत्रात आंदोलन. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली, त्याचप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या संदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासून विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. तपासणी केलेली कागदपत्र आणि नोंदी मिळालेली कागदपत्र याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण ठाणे महसूल प्रशासन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबाई, धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी युद्ध पातळीवर काम करतायत. त्याबाबत जिल्हाधिकारी शिंगारे स्वतः बारकाईनं या कामावर लक्ष ठेवून आहेत. राज्यभरातील या कामाच्या सनियंत्रणासाठी मंत्रालय स्तरावर देखील अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्ष आता राज्यभर वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला एम्पेरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिनाभरात उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तुम्ही जर बघाल तर हे माझे सगळे तलाठी आहेत. तलाठी मंडळ अधिकारी हा माझा पूर्ण कार्यालयाचा स्टाफ आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ 70 लोकांना इन्वॉल्व्ह केलेला आहे. 70 लोक कालपासून ह्या पूर्ण ठाणे तालुक्याचा रेकॉर्ड तपासत आहेत. त्या मुख्यतः जो ठाणे तालुक्याचा रेकॉर्ड आहे, जो तालुक्यामध्ये असतो, तालुक्याच्या ऑफिसला असतो, तो आहे रेकॉर्ड गावनामनार 14 आणि पीक पाणी उतारे जे असतात. आता तुम्ही जर बघाल तर हे सगळे पीक पाणी उतारे जुने, जुना रेकॉर्ड आहे. 1930, 1927, 1926 अशा जुना नोंदी आहे. आता तो तपासण्याचं काल आम्ही काल काम तालुक्याच्या स्तरावरती जे रेकॉर्ड असतात ते आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही काल 2,95,000 रेकॉर्ड तपासला तालुका स्तरावरती. आता आम्ही तलाठ्याच्या स्तरावरती जो 7-12 फेरफार जे नव्याने असतात ते तपासण्याचं काम आम्ही चालू केलं आहे. काल आम्ही जवळजवळ 70 लोकांना, म्हणजे 35 लोकांच्या टीम केल्या, त्याप्रमाणे एकाच ठिकाणी वन रूप केलं. त्याच्यामुळे ज्याच्याकडे काम संपलं त्याला नवीन काम देता येतं, वेगवेगळ्या ठिकाणी मला बसवता येत नाही. त्यामुळे मी हा एक कक्ष केलेला आहे जेणेकरून इकडे सगळ्यांना बसवलेलं आहे आणि ते काम लवकर व्हावं जेणेकरून. म्हणून कालचं 3 लाखाचं टार्गेट तरी आम्ही दिवसाला ठेवलेलं आहे की 3 लाख रेकॉर्ड तरी दिवसभरात तपासून निघलंच पाहिजे नॉर्मली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दूरदर्शी आणि लोकहिताचा विचार करणारे राजकीय व्यक्तिमत्व शिक्षकांनीच घडवलेत. आगामी काळात जात बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रत्वाची बीजं रुजवावीत असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलंय. विधान परिषदेचे माजी उपसभापती कैलसवासी वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार हा कोकणात बेंचमार्क झालाय अशा शब्दात चव्हाण यांनी पुरस्काराचं कौतुक केलंय. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीनं कोकणातील 165 आदर्श शिक्षक आणि 11 संस्थाचालकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ठाण्यातील MH हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते तर आमदार निरंजन डावखरे स्वागताध्यक्ष होते. यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय बाघुले, माजी आमदार अजित गोगटे, जनरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उल्हास कोलटकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, भरत चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर प्रस्तम कोल्हे, सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन एम भामरे, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे, रमेश आमरे, राजेश मडवी, समीरा भारती, स्नेहा पाटील, किशोर पाटील इत्यादी उपस्थित होते. यावेळेला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गौगवित यश संपादित करून मॉडर्न पेंटेथलॉन क्रीडा प्रकारात 6 सुवर्ण आणि 1 कांस्य असे 7 पदकं पटकावणाऱ्या जलतरणपटू मयंक वैभव चाफेकर याचाही गौरव करण्यात आला. डावकरे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची कोकण शिक्षक आघाडी या दोघांच्या एकत्र विद्यमाने अत्यंत गुणवंत असे शिक्षक आणि त्याचबरोबर काही संस्था की ज्या अत्यंत चांगलं काम करतात
अशा विविध स्तरांवरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षकांना की ज्यांनी त्या त्या शाळांमध्ये आणि त्या भागांमध्ये अतिशय चांगलं काम केलं अशा सर्वांना पुरस्कार गेली 6 वर्ष स्वर्गीय वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मरणार्थ देण्याचं ठरवलं होतं आणि गेली 6 वर्ष ही प्रथा आणि परंपरेप्रमाणे देण्याचं काम केलं जात आहे. कोकणामधील असणारे 5 जिल्हे या 5 जिल्ह्यांमधील असणाऱ्या असंख्य शाळा या शाळांमध्ये असणारे सर्व शिक्षक आणि सर्व संस्था या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात. एक बेंचमार्क म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं जातं आणि दिवसेंदिवस हा पुरस्कार आणि या पुरस्काराची असणारी प्रचिती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे की आपण सर्वांच्या लक्षात येत आहे की आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा हा पुरस्कार द्यावा अशा पद्धतीची मागणी ही या सर्व कोकणामध्ये सुरू झाली. धन्यवाद सर. আমার নাম সুলতানা খাতুন. আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত. আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো. আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প হচ্ছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো. তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. मराठी भाषा साहित्य संस्कृतीला एका छताखाली घेण्यासाठी मराठी भाषा महामंडळ स्थापन करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ यांनी दिली आहे. तर कवितेची वीज पकडायला प्रयत्न करणाऱ्या 99% जणांचे हात जळून जातात, यात एखादाच यशस्वी होतो आणि तो नामांकित कवी होतो, असे उद्गार प्रसिद्ध कवी गझलकार संदीप माळवी यांनी काढले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीनं विविध विषयांवरील लेख कथा कवितांनी समृद्ध असलेल्या मालगुण डिजिटल दिवाळी अंकाचं प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी गझलकार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे, आदित्य प्रतिष्ठानचे संचालक आणि प्रसिद्ध कलाकार किरण नागते, कोमसाप ठाणे शाखा अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज वैद्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती या मराठी विषयांसंदर्भात विविध शासकीय समित्या आणि त्यांची कार्यालयात त्यांच्यात एकवाक्यता दिसत नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मदतीसाठी या सर्व विभागात समन्वय असावा. मराठी भाषेसंदर्भातही सर्व विभाग एकाच छताखाली यावेत यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मराठी भाषा महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं नवी मुंबई इथे सिडकोच्या जागेवर लवकरच भव्य मराठी भवन उभारणार आहे. या भवनामध्ये मराठी साहित्यिकांची निवास व्यवस्था, कार्यालय, कार्यक्रमासाठी विस्तृत हॉल, संवाद साधण्याची यंत्रणा इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे, अशी माहिती ढवळ यांनी दिली. ड्रेझर विरोधात डुबी पद्धतीनं रेती काढणाऱ्या हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजुरांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केलंय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि ठाणे तालुका यांच्या मध्यात उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशळी ती गायमुख पर्यंत 30 ते 35 गावं वसली आहेत. 1960 पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपरिक डुबी पद्धतीनं रेती काढण्याचा व्यवसाय करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी हा भाग स्थानिकांसाठी राखीव ठेवला आहे. या व्यवसायावर या भागातील भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा 20 ते 25 हजार जणांची उपजीविका चालते. जवार, वाडा, मोखाडा, पालघर या कुपोषित भागातील बेरोजगार आदिवासी बांधवांची या व्यवसायावर उपजीविका आहे. मात्र आता ड्रेझरला रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे.
या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा संतोष आहे. या बट्ट्यामध्ये विकासाच्या नावाखाली आता जलवाहतूक करण्यासाठी ड्रेझर्सनं उत्खनन केलं जात आहे. त्यामुळे या भागातील 20 ते 25 हजार भूमिपुत्र आणि कुपोषित भागातील हजारो आदिवासी बांधव बेरोजगार होणार आहेत. या बट्ट्यात शेकडो वर्षांपासून डुबी मारून साधारण 50 पेक्षा अधिक फूट खोल खाडीपात्र झालेलं आहे. तसंच याच भागातून 200 ते 250 टनाच्या बार्जेस जात असताना निमित्त साधून खोली करण्याच्या नावाखाली धनदांडग्यांच्या ड्रेझर परवानगी देऊन श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केलाय. ड्रेझरनं उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्सवाल्यांकडून 2400 रुपये ब्रासनं महसूल खाते खरेदी करून 660 रुपये ब्रास भावानं बाजारात विकणार आहेत. तरी एका ब्राससाठी 1740 रुपये तोटा सरकार सहन करणार आहे. हे कोणासाठी? तर श्रीमंतांसाठी. सरकार एवढं करोडो रुपयांचा तोटा सहन करणार आहे, यामध्ये मासिक कोट्यावधी रुपये तोटा होणार आहे, तो कोणासाठी असा सवाल करण्यात येतो आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी कशाळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ट्रेझर उभी आहेत त्या ठिकाणी घेराव घालून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळेला भिवंडी तालुका रेती दांडेल मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, चेअरमन सनातन पाटील, उपाध्यक्ष गोरख जोशी, विजेंद्र तारे, भगीरथ म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. सर, ड्रेझर कधी आलं आणि आज तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल? हे ड्रेझर गेली 10-12 दिवसापासून ती आलेली आहेत. आम्हाला वाटलं की इथून काही वाहतूक त्यांची होत असेल, काय होत, त्या कारणाने आम्ही काही 4-5 दिवस हे केलं नाही. पण जेव्हा आम्हाला असं समजलं का त्यांना ते इथून टेंडर पद्धतीने काय सरकारने काय दिल्यान काय काही, हे 2-3 दंडांडग्यांसाठी हे जर आमचं व्यटीच धरत असेल आमच्या समाजाला, आज या जीवपी आमचे 10,000 याची जर उपजीविका तर यांचा 2 माणसांसाठी करत असेल तर हे बरोबर नाही आहे. दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये शनिवारी खरेदीचा उत्साह दिसून आला. शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, रामारुती रोड, गावदेवी परिसर नागरिकांच्या गर्दीनं भरलेले पाहायला मिळाले. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाया यांसह इतर दुकानांमध्ये ग्राहकांच्या स्वागतासाठी खास सजावट केली होती. तसंच वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर खरेदी करताना वेगळाच आनंद होता. या गर्दीमुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं. दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यानिमित्त मुंबई, ठाणे तसंच उपनगरातील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानलं जातं. या शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण आला आहे, त्यामुळे ग्राहक शनिवारपासूनच बाजारात गर्दी करतायत. ठाण्यातील रामारुती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय. या विद्युत रोषणाई नागरिकांचं लक्ष वेधून घेतेय. आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळी या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा बाजारात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झालेत. हे पर्यावरणपूरक कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसंच दिवाळी पहाटनिमित्त तरुण मुलामुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आलेत, त्यामुळे कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होतीये. सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, कपडे, मिठाई या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावं यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूच्या खरेदीवर विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकार मराठ्यांना युद्धपातळीवर कुणबी दाखले देण्याकरता मॅरेथॉन बैठका घेतेय. याचाच अर्थ युद्धपातळीवर ओबीसींवर अन्याय होणार आहे. झुंडशाहीच्या जोरावर जर मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये केला तर तो आम्ही सहन करणार नाही. ओबीसी नेत्यांचा आवाज दाबला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. राठोड म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत होते की मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही. परंतु जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन आणि कुणबी मराठ्यांकरता काढलेला जुयार, त्यामुळे राज्यभर कोट्यावधी मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देणार असल्यामुळे ओबीसींच्या 19% आरक्षणामध्ये उघड उघड घुसखोरी करतील आणि 12 बलुतेदार यांच्या हक्कावर कदा आणतील. तसंच मराठा समाजाचं ओबीसीकरण करून गावकुसात राहणारे, परंपरागत व्यवसाय करणाऱ्या जातीवर अन्याय करतील हे सरकारच्या लक्षात येत नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सरकार आता वेळ मारून नेईल, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व बाहेर येईल असा टोला देखील आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारला लगावलाय.
आपली भूमिका मराठ्यांना न्याय देण्याची आहे, पण हे सरकार मराठ्यांसाठी पुरावे शोधतंय पण पारध्यांचे पुरावे शोधत नाही. बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यात विविध प्रवर्गात आहेत, त्यांनाही ST मध्ये सामावून घ्यावं. उपप्रवर्ग करून आरक्षण देता येतं, मात्र झुंडशाही दहशत माजवून OBCवर अन्याय करण्याचा डाव आखलाय. मात्र OBCवर अन्याय होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, हे सरकारनं ध्यानात घ्यावं, असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. काल जो निर्णय झाला त्याचा सरकारला अत्यानंद झालाय, आम्हालाही आनंद झालाय. मॅरेथॉन बैठका चालू आहेत, युद्ध पातळीवर सरकार काम करत आहे. कशासाठी? तर मराठ्यांना कुणबी करण्यासाठी. म्हणजे युद्ध पातळीवर त्यांना कुणबी करणार याचा अर्थच असा आहे की तुम्ही OBCवर अन्याय करणार. सरळ सरळ आहे, त्यांना कुणबी कर म्हणजे OBC झाले. OBC म्हणजे 19%मध्ये आले. 19%मध्ये 400 जाती आहे. 400 जातीचा जो आरक्षणाचा कोटा आहे तुम्ही एका समाजाला देणार, तर ह्या अन्यायकारक गोष्ट आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे करून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा मराठा कुणबी कुणबी मराठा कागदपत्रातील तपासणी रविवारपासून सुरू. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रत्वाची विजय, शिक्षकांनी रुजबावीत रवींद्र चव्हाण, आणि ट्रेझर विरोधात खाडीपत्रात आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.